कापसाची परिस्थिती अशी होती आणि आज सकाळपासून एवढी फक्त एक फवारणी पण असं बुडालंय सर म्हणजे शेकडो एकर म्हणजे असं होत की आता शेतकरी एकर 10,000 घेतो एकरी 10 एकर म्हणलं तर मोकळं 7-7.5 लाख रुपयाचं आज झोपल्या तुमच्या रूपाने साहेब आता जिल्ह्याला न्याय भेटलेला आहे. कृषी मंत्री हक्काचा आम्हाला मिळालेला आहे. तर तुमच्या माध्यमातून शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर भरीव निधी येणाऱ्या काळामध्ये देणं गरजेचं आहे. आणि शक्य होईल तेवढी शेतकऱ्याची कर्ज माफी एक होईल कशी ती एक तुम्ही बघा. अपेक्षा शेतकऱ्याची तेवढे परभणी कलेक्टर आयुक्त बीड कलेक्टर आणि इतर 3 जिल्ह्याचे म्हणजे नांदेड हिंगोलीचे त्यांना स्पष्ट आज दिले की पीक विम्याच्या संदर्भात ज्यांनी ज्यांनी 1 रुपयात पीक विमा भरल्या त्यांना आता अशी नैसर्गिक संकट आल्यानंतर जे इंटिमेशन द्यावं लागतं ऑनलाईन ते आता ऑनलाईन घ्यायची गरज नाही. आज सगळ्या आयुक्तांनी सगळ्या पीक विमा कंपनीला आदेश काढले आणि कलेक्टरांनी काढले की ऑफलाईन जे काही येतील ते इंटिमेशन ग्राह्य धरायचे. त्याप्रमाणे आत्ता आपला बीड जिल्हा तर संबंध सर्वच मंडळ अतिवृष्टीत आलेले आहेत त्यामुळे सगळे मंडळ 25% अग्रीममध्ये आता बसतात. ते अग्रीम त्याच्यानंतर NDRF आणि SDRFच्या नॉर्म्सप्रमाणे जी मदत आहे ती मदत फक्त पंचनामे तर कुठले आता पिकाचे होणार नाहीत पण ज्याची पाईपलाईन गेली आहे ज्याच्या गाय म्हैस कोंबड्या शेळ्या गेल्यात ज्याची मोटर गेली आहे ज्याचं ड्रीप गेलं अशाचेच पंचनामे त्या ठिकाणी होऊन त्यांना वेगळी मदत आपण करतो. नदीकाठच्या ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्यांना तर स्टँडिंग ऑर्डर आहेत 25,000 ती मदत सुद्धा मिळणार आहे. अशा सगळ्या एकत्रित करून आपण मदत या ठिकाणी देतो. त्यामुळं तुम्ही धीर धरा. सरकार पूर्ण ताकदीने माग आहे. मी स्वतः ताकदीने तुमच्या माग आहे. तुम्हाला कुठली अडचणी येऊ देणार नाही. आता हे काय आपलं आपली अशी एकमेव शेतकऱ्याची जाती उघड्या आबाला खाली आपण शेती करतो असा कुठला व्यवसाय नाही. तर व्यावसायिक नाही म्हणजे पंक्चरवाल्याचा सुद्धा शेड आहे पण आपलं उघड्या बळाखाली आपल्याला सगळ्यात अगोदर कुठलंही नैसर्गिक संकट आलं तर ते कुणावर येतं अगोदर तर शेतकऱ्यावर येतं. त्याच्यामुळं जेवढी मदत शेतकऱ्याला जास्त करता येईल तेवढी मदत करावीच लागेल. का तर तो उघड्या काळ आभाळाखाली शेती त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव आहे आम्हाला. तुम्हालाही माहिती आम्ही मी काही तुमच्यापासून वेगळा नाही. आपण सगळी एकच आहे. त्यामुळे जेवढी मदत जास्त होईल तेवढी आपण आपण जे 2000 समजा आता 24 सोयाबीन आणि कापूस या पिकासाठी दिले आम्ही माझं भुजित केलं 5,000 त्याच्यामध्ये सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. सबंध जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे. जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळं 1 रुपयात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला SMS देऊन मोबाईलवरून इंटिमेशन द्यायची गरज नाही. ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी कंपन्या ग्राह्य धरणार. 25% अग्रीम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच.
त्याच्याबरोबर एनडीआरएफ एसडीआरएफच्या नाव सुद्धा मदत आम्ही या ठिकाणी सरकारकडून करणार आहे. ज्याची जमीन खरेदून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे. पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली, पाईप गेले, ज्याचे ड्रीप गेले, ज्याचे जनावरं पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होतील. बाकी सरसकट मदत करावी लागेल असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे. धन्यवाद. काय मागणी करा? खरं आता प्रत्यक्षपणे तुम्ही इथं बघत आहात, एक सुद्धा शेतकऱ्याचा असा प्लॉट नाही की ज्याच्यावरती हा व्हायरस म्हणा रोग म्हणा कुठला आला नाही. कालपर्यंत आमची पिकं टवटवीत दिसत होती, पण आज अचानक काय झालं की आज पुरा शेतकरी हताश झालेला आहे. शासनाने कितीही समजा मदत निधी दिला तरी तो सुद्धा आमच्या शेतकऱ्याला पुरणार नाही. एवढं प्रचंड नुकसान आज आमच्या शेतकऱ्याशी झालेलं आहे. त्यामध्ये आमचा 2020 विमा असेल, 2023 पीक विमा असेल, आणि आत्ता जे काही नुकसान झालेलं आहे शासनाने कुठल्याही प्रकारच्या जाचक अटी न घालता आमच्या शेतकऱ्यांना सरसकट जी होईल ती मदत या वर्षी देण्यात यावी एवढी विनंती मी शासनाला करतो. आणि काय सांगाल की शेतकऱ्याचं एवढं नुकसान होतं, शासन आश्वासन देतंय मात्र प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळत नाही. यासाठी जे पालकमंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी येणार आहेत, ते महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहेत, तर त्यांना काय विनंती कराल किंवा त्यांना काय सांगाल? खरं तर साहेब आमच्यासाठी भाग्याची गोष्ट म्हणावं लागेल की आज या मराठवाड्यातील बीड जिल्ह्याला एक आपला हक्काचा कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेबाच्या माध्यमातून मिळालेला आहे. माझी धनंजय मुंडे साहेबाला एवढीच विनंती राहील की आपल्या जिल्ह्याला बीड जिल्ह्याला होईल तेवढा न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी या कृषी मंत्री पदाचा त्यांनी या काळामध्ये करणं गरजेचं आहे. कारण की आज या येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्या किती वाढतील हे काय आमच्याच्याने सांगणं शक्य नाही साहेब. म्हणून धनंजय मुंडे साहेबाला एवढीच हात जोडून विनंती करतो की साहेब तुमच्याच्याने जेवढं निधी देता येईल तेवढा निधी तुम्ही द्या, फक्त घोषणाचा पाऊस पडू नका. कारण की माझा शेतकरी पुरता हातात झालेला आहे, आज तो संपण्याच्या मनस्थितीमध्ये आहे. जर शेतकरी जिवंत ठेवायचा असेल तर साहेब तुम्ही तुमच्या कृषी मंत्री पदाचा योग्य वापर या आताच्या सिच्युएशनला करणं गरजेचं आहे. मी एवढी धनंजय मुंडे साहेबाला कळकळीची विनंती करतो. धन्यवाद.